अयोध्येतल्या राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिला, अनुभवला आणि आपण सगळे एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. पण प्रभू रामाची मूर्ती जी अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे, ती मूर्ती कर्नाटकातील एका खास दगडापासून बनवण्यात आली आहे, तो म्हणजे कृष्णशिळा. हा कृष्णशिळा म्हणजे नेमकं काय तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. खरं तर अयोध्येतल्या राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे, ती मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. मूर्तीचं स्मितहास्य लक्ष वेधून घेणारं ठरतं आणि ही प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे ती कृष्णशिळेपासून. आता कृष्णशिळा म्हणजे तो दगड नेमका कसा सापडला, तर कृष्णशिळा नावाचा दगड हा कर्नाटकातल्या मैसूरमध्ये सापडतो. ज्या ठिकाणी हा दगड सापडतो त्या जागेला HD कोटे तालुका असंही म्हणतात. शिल्पकार अरुण योगीराज त्यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी याविषयी ETV भारतला दिलेल्या माहितीत म्हटलंय, HD कोटे तालुक्यातल्या गुज्जे गौधनपुरा या ठिकाणी शेतजमिनीत हा दगड सापडला. या दगडातच प्रभू रामाची मूर्ती कोरण्यात आली. अरुण योगीराज आणि त्यांची टीम रामाची मूर्ती घडवण्यासाठी दगड शोधत होते, त्यावेळी फेब्रुवारी 2023 मध्ये कृष्णशिळा हा दुर्मिळ दगड सापडला. आता कृष्णशिळा म्हणजे नेमकं काय, त्याची वैशिष्ट्ये काय ती पाहूयात. कृष्णशिळा हा दगड निळा किंवा काळ्या रंगात आढळतो, त्यामुळे त्याला कृष्णशिळा असं म्हटलं जातं. हा दगड अत्यंत गुळगुळीत असतो. त्याचं कृष्णशिळा या दगडावर ॲसिड, आग, धूळ यांचा काहीही परिणाम होत नाही. हा दगड वजनाला जड असतो आणि लोखंडाहून अधिक मजबूत असतो. ऊन, वारा, पाऊस, दूध, तूप, ज्वाला यांचा या दगडावर काहीही परिणाम होत नाही. हा दगड 1000 वर्ष जसाच्या तसा राहतो, त्यामुळे हा दगड मूर्तीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. या दगडाला बोली भाषेत कल्लू असंही म्हणतात. आता कृष्णशिळा कशी निवडली गेली? खरं तर मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या वडिलांना जमिनीचे मालक आहेत, त्यांनी फोन करून कृष्णशिळा सापडल्याचं सांगितलं. अरुण योगीराज यांनी याबाबत सुरेंद्र शर्मा आणि मनैया बडीकर या शिल्पकारांना सुद्धा कल्पना दिली. मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन या दगडाची पाहणी केली. तो दगड तपासला तेव्हा तो मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचं कळलं. मग 9 फेब्रुवारी 2023 याच भागातून काही टन वजनाच्या 5 कृष्णशिळा या अयोध्येला पाठवण्यात आल्या आणि अशा पद्धतीनं कृष्णशिळेची निवड ही रामाच्या मूर्तीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.